भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 51 कर्तृत्ववान महिलांचा विजया रहाटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या 91 महिलांचा विजय रहाटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्यामध्ये अनेक मैत्रिणींना आज त्या पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे आणि त्यांचं कौतुक करायला तुम्ही इथे आलेला आहात. तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक कौतुक करते. खऱ्या अर्थानं आपण एकमेकींना साथ देऊन एकमेकींचं कौतुक करून आपण हा जागतिक महिला दिवस साजरा केला. बाळासाहेब तुमचं विशेष महिलांचा सन्मान आणि त्याच वेळेला ज्या विचारधारेवर भारतीय जनता पार्टी चाललेली आहे आणि ज्या विचारधारेमध्ये आज केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींनी ज्या अनेक अनेक महिलांच्या करता नवनवीन योजनांचं निर्माण केलेलं आहे त्या योजना पण लोकांच्या पर्यंत पोहोचवणं त्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण होणं आणि खऱ्या अर्थानं देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्याकरता महिलांनी आपलं योगदान देणं असं उत्तम संगम तुम्ही इथे आपण साधलेला आहे. बाळासाहेब गायकवाड यांच्या वतीने सन्मान श्री शक्तीचा या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या 51 महिलांचे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या उज्ज्वला गॅस योजनेमधील लाभार्थी महिलांचाही लकी ड्रॉच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर अभिनेत्री अनिता दत्ती यांची उपस्थिती होती. तुम्हा सर्वांचा सत्कार करत असताना मला खरंच खूप चांगलं वाटतंय. मला मनापासून आदर आहे तुमच्या कामाबद्दल, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल. खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे की माझ्या हातून तुम्हा सगळ्यांचा सत्कार करण्यात आला. मी एवढी मोठी नाही पण या निमित्ताने तुमचं अभिनंदन मला जवळून करता आलं त्याबद्दल खूप आभार. मी माध्यमात पण नाटक माझं पहिलं प्रेम आहे त्यामुळे नाटक करताना खूप छान वाटतं. आपल्याला सगळ्यांना उकडत असेल पण मला ही रंगमंचावरची खूप अधिक आवडते. धन्यवाद. गजानन बारवाल, संजय केनेकर, शिरीष बोराळकर, सुरेंद्र कुलकर्णी, जलिंदर शेंडगे, कचरू घोडके यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.